रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये दरोडेखोरांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे, वाहन चालक उद्धव टोकळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. इंदापूर पानसाई रस्त्यावर मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. दरोडेखोरांनी रॉडच्या सहाय्याने हा हल्ला चढवला असून यामध्ये 4 पुरुष तर 1 महिला दरोडेखोर सामील होते. या दोघांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रतिनिधी रिजवान मुकदमचा ब्युरो रिपोर्ट मराठा ते. माणगाव पोलीस ठाणे हद्दीत इंदापूर बीटमध्ये आमचे अधिकारी APA कावळे व त्यांच्यासोबत ड्रायव्हर हे उपविभागीय गस्त दरम्यान त्यांना एका अपघाताच्या वृत्तामध्ये एक व्यक्ती ही त्यांनी सांगितलं की त्यांचं अपघातातलं वाहन हे 4 अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने घेऊन एका ठिकाणी गेलेले आहेत व ते ठिकाणी आमचे अधिकारी व अधिकाऱ्यांना ते घेऊन गेले असता तेथील त्या संबंधित जे अनोळखी 4 व्यक्ती होत्या तर त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांवरती जबरदस्ती मारहाण करून प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये आमचे अधिकारी आणि आमचे गाडीचे ड्रायव्हर हे जखमी झालेले आहेत व त्यांना आम्ही आता माणगाव इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्या तक्रारीवरून पुढील गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाईही करत आहोत.